चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. तलीय दरडग्रस्तांवर पाणी टंचाईचे संकट. पाणी टंचाई आणि पत्र्याच्या कंटेनर मध्ये उन्हाचे चटके, यामुळे आपत्ग्रस्त हैराण. महाड तालुक्यातील तळीय या दरडग्रस्त गावानं पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. दरडीमध्ये घरे गेली म्हणून शासनाने पत्र्याचे कंटेनर दिले. सध्या तात्पुरत्या निवारा शेड मध्ये 25 दरडग्रस्त कुटुंब राहत आहेत. पाणी टंचाई आणि पत्र्याच्या कंटेनर मध्ये बसणारे उन्हाचे चटके यांमुळे आपत्ग्रस्त हैराण झाले आहेत. शासनाने पाणी आणि पक्की घरे द्यावीत अशी मागणी तळीय दरडग्रस्त करत आहेत. तळीय गावातील पांडेकोंडेतील विहिरीवरून येथील दरडग्रस्तांच्या तात्पुरत्या वसाहतीला शासनाने पाणी पुरवठा केला होता. या विहिरीचे पाणी पार आटले असून आता दरडग्रस्तांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. पाणी नसल्याने कंटेनरवर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या देखील फुटू लागल्या आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून पत्र्याच्या कंटेनरमध्ये चटके सहन करता येत नाहीत. पाणी टंचाई आणि पत्र्याच्या कंटेनरमध्ये बसणारे चटके यांमुळे तळीय आपत्ग्रस्त हैराण झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, तळीये, रायगड. अजूनपर्यंत मिळतं थोडंफार, पण आज महिन्यापासून पाण्याची लई गडबड झालेली आहे. पाणी काय आम्हाला मिळत नाही. गरमा भरपूर होतो की त्याच्यात थांबवायलाच होत नाही अशी परिस्थिती आहे. काय ना, आता पाण्याची मोठी येडी टंचाई आहे. अगदी त्याच्याशिवाय काय मार्गच नाही. इकडचं पाणी किती आणून पिणार अशी परिस्थिती झालेली आहे. ती घरं पुढं मिळतील, ती मिळतील पुढं, पण आता सध्या परिस्थिती काय, ते घराला कोण जगणार. आता सरकार आता परिस्थिती सुधारायला पाहिजे, थोडीफार विचार केला पाहिजे सरकारने की आता जी माणसं गेलेली कामातून ही जगवायला पाहिजे. बिगर पाण्यासाठी मारायची बाजूरत केले सरकारने, मग सरकार नंतर मोठं काम करून काय फायदा त्याचा होणार. अशी परिस्थिती आहे की सरकारला समजायला पाहिजे. नुसतंच नाही सरकार काम करतोय काय, सरकार काम आमची करणार. आता परिस्थिती बिघड करून ठेवली. पाणी नाही आम्हाला, चार चार दिवस पाणी नाही म्हणजे काय करणार. आम्ही इकडचं किती मागवणार पाणी. पाण्याची सोय तर ही पहिली करायला पाहिजे. माणूस जगवायचा ना, नंतर त्यांना माड्या बांधून द्या किंवा घरं बांधून द्या, परंतु पाणी पहिलं पाजा. खूप त्रास होतो. हे लहान मूल पण बाहेर थांबत नाही घरामध्ये. आम्ही जाऊन झाडाखाली बसतो, ते पण झाडाखाली बसलं तर तिथं पण गुण लागतं. आम्ही काय करणार, घरं पण नाही आम्हाला अजून मिळत मोठी घरं. याच्यामध्ये आमचा वावर पण होत नाही या घरामध्ये. पाणी पण नाही आम्हाला पियायला. ते सरपंच देतो आहे गाडी, ते पण दोन दोन चार चार हांडा फक्त आम्हाला पियायला भेटतात. ते पण भेटत पण नाही, चार चार दोन दोनच भेटतात. आणि टाक्या पण फुटल्यात आमच्या. काय सरकारने दिलं आहे आम्हाला, फक्त तात्पुरती कंटेनर राहायला दिलेत तेवढंच. ते पण टाक्या पण नाही बरोबर, त्या पण फुटल्यात पूर्ण. त्रासच आहे आम्हाला, पाणीच नाही भेटत. पाणी भेटत, पाच हंडे जर टँकर आला तर पाच हंडे नाही तर चार हंडे भेटतात. त्याच्यामध्ये काय करणार आम्ही. कपड्यांना पाणी नाही, परत कुठे पाण्याला, जेवणाला कसं काय होणार आम्हाला. पाण्याचं तर टंचाईच आहे. तर शासनाकडे पाण्याचंच बोलणार आम्ही. पाण्याचं ते घराचं इथे ऊन पण काय लागते. गरमा इतकी होती तर बसवत नाही इथे आम्हाला. काय करणार आम्ही. आता आम्ही किती बोललं तरी पण आमचा काम इंटरेस्ट घेतच नाही पाण्याच्या बद्दल. पाणी आता किती दिवस आम्ही सांगितलं. तो बोलतात सरपंचाला सांगा. सरपंच काय करणार, किती पाणी देणार ते. आता एक टँकर दिला तर दोन दोन हंडे, आता चार चार हंडे, हेच त्याच्यावरती पाणी आम्हाला भेटत नाही. घरामध्ये 10 वाजेपर्यंत राहतो आम्ही. नंतर मग मरणाचं ऊन लागतं. मग बाहेर आम्ही झाडं खाली बसतो आणि सकाळ उठून पाणी नाही भेटत. पाणी सकाळ उठून पहिल्या बाहेर माणसाचा स्वयंपाक असतो, पाणी, आंघोळीचं पाणी सगळं. ते पाणी चार हंडा किती पूर्ण होते. आज संध्याने 2-4 हंडा भेटत, त्याच्या उद्या 3 दिवसांनी 2 दिवसांनी भेटतं पाणी. तर 4 हंड्यानं किती भागायचं.